विद्यार्थ्यांनो आज आपण पाठ क्रमांक आठ ओळख खेळांची हा बघणार आहोत याचा अभ्यास करणार आहोत हां आपल्या पुस्तकातलं क्रमांक आठ काढा बघा आता या धड्याच्या नावामध्येच आपल्याला काय समजलं आहे की या आपण पाठात काय शिकणार आहोत तर विविध प्रकारच्या खेळांची ओळख करून घेणार आहोत तुम्हाला सगळ्यांना खेळ खेळायला खूप आवडतं ना अगदी आवडलंच पाहिजे बरोबर आहे ते कारण खेळ खेळल्याने विशेषत मैदानी खेळ खेळल्याने काय होतं आपले आरोग्य चांगले राहते तसेच आपल्या बुद्धीचाही विकास होतो आपले शरीर सुदृढ राहते म्हणून सगळ्या मुलांनी मैदानी खेळ खेळलेच पाहिजे परंतु अलीकडे मुले काय करतात कम्प्युटर मोबाईल यावरचे गेम खेळत बसतात आणि बाहेर जाऊन मैदानात खेळच खेळत नाही परंतु ते अतिशय चुकीचं आहे बरं कम्प्युटर मोबाईल या खेळांमुळे त्या त्यावर खेळलेल्या खेळांमुळे काय होतं आपल्याला त्रास होऊ शकतो डोळे खराब होऊ शकता तसेच सतत इंटरनेटवर खेळ खेळल्याने काय होऊ शकतं मेंदूलाही आपल्या त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा तुम्ही काय केलं पाहिजे मैदानी खेळ खेळले पाहिजे आता आपण मैदानी खेळ जे आहेत त्या सगळ्यांची ओळख करून घेणार आहोत बघा प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा बघा हे पहिलं चित्र दिसतंय का सांगा बरं कोणता खेळ आहे हा ही मुले कोणती खेळ कोणता खेळ खेळत आहेत अगदी बरोबर हा खेळ आहे कबड्डी ही मुलं कबड्डी खेळत आहेत हां काही वेळेस कबड्डीला हुतुत् असंसुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी भारतामध्ये विशेषत हा, हा कबड्डीचा खेळ खेळला जातो यामध्ये दोन संघ असतात आणि त्या दोन संघात प्रत्येकी एक संघात बारा खेळाडू असतात सात खेळाडू खेळतात आणि पाच हे राखीव असतात आता दुसरा खेळ बघा हे चित्र बघा दुसऱ्या खेळाचं हे कोणता खेळ आहे बरं या मुली काय खेळत आहेत अगदी बरोबर हा खेळ आहे खो खोचा खो खो हा खेळ आहे यामध्ये देखील दोन संघ असतात आणि प्रत्येकी एका संघामध्ये बारा खेळाडू असतात हां एका वेळेस मात्र नऊच खेळाडू खेळू शकतात हां नऊ खेळाडूच असतात एका वेळेस हां आणि दुसऱ्या संघाचा एक खेळाडू या खेळामध्ये पकडायला असतो आणि यावर या, या खेळामध्ये पाठीवर थाप दिली की तो खेळाडू दुसऱ्या संघाबरोबर खेळतो दोन खांब या खेळामध्ये असतात आणि त्या आतमध्ये काही मुली बसलेल्या आहेत बघा हां आणि दोन मुली वेगवेगळ्या वेग संघाच्या पकडापकडी खेळत आहे अशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो हुं? आता पुढे बघा तिसरं चित्र दिसतं आहे का हे चित्र काय बरं कोणत्या खेळाचं आहे अगदी बरोबर लगोरी लगोरी खेळाचं हे चित्र आहे हा आपला पारंपरिक खेळ आहे हां पूर्वी वेगवेगळ्या अशा लहान मोठ्या प लहानापासून मोठ्यापर्यंत अशा दगडाचे किंवा फरशांचे चप चपटे तुकडे असे मैदानामध्ये ठेवून एका चेंडूने ते पाडणे हां आणि नंतर ते रच नाही अशा पद्धतीने हा खेळ खेळला जायचा हा आपला पारंपरिक खेळ आहे यामध्ये सुद्धा सात ते अकरा खेळाडू असू शकतात त्यानंतर पुढचं चित्र बघा हे चित्र कोणत्या खेळाचं आहे क्रिकेट सगळ्यांना माहितीच आहे क्रिकेट हा खेळ हो की नाही सगळ्यांना हा खेळ खूप आवडतो भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे अगदी गल्लोगल्ली हा खेळ सगळीकडे खेळला जातो बरोबर ना यामध्ये देखील दोन संघ असतात आणि प्रत्येक संघामध्ये अकरा अकरा खेळाडू असतात आता बघा पुढचं कुठलं आहे बरं हे चित्र हा मुलगा काय खेळतो आहे हा मुलगा दोरीची दोरीवरची उडी मारतो आहे हो की नाही दोरी घेऊन उडी मारण्याचा खेळ खेळतो आहे देखील आपले आपल्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो सगळ्यांनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजे उंची चांगली वाढ वाड़, वा वाढते आणि तसेच आपले शरीर सुदृढ राहते हां पुढे बघा ही मुलगी काय खेळते दिसते का तुम्हाला भवरा ही मुलगी भवरा खेळत आहे बघा हा देखील एक पारंपरिक खेळ आहे पूर्वी असे लाकडाचे भंवरे मिळायचे त्याला दोरी गुंडाळून पटकन असा तो फेकला जायचा आणि तो गरगर गरगर -गर किती वेळ फिरतो असं मुलं आनंदाने बघायचे आता हा भवरा प्लास्टिकचा देखील मिळतो आणि अलीकडे तुम्ही सगळेजणं बेबलेट म्हणून ओळखत असाल ना तर तो आहे आपला आधुनिक भवरा हां दोरी खेचून जो प्लास्टिकची काडी खेचून जो बन जो खेळला जातो तो, तो बेबलेड हो की नाही आता बघा शेवटचं चित्र काय आहे बरं शेवटचं चित्र आहे पतंगाचं ही मुलगी काय खेळते पतंग बघा हा खेळ केव्हा खेळला जातो बरं विशेषतः कुणाला लक्षात आहे अगदी बरोबर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या सणाच्या दिवशी विशेषत सगळीकडे पतंगच पतंग दिसत असतात हो की नाही सगळी मुलं पतंग खेळण्यामध्ये मुलांच्या आईबाबांबरोबर खेळण्यामध्ये दंग असतात परंतु मुलांनो लक्षात ठेवा बरं पतंगीचा खेळ हा आपल्या आईबाबांबरोबरच खेळला पाहिजे आणि शक्यतो हा खेळ मैदानातच खेळावा गच्चीवर उंच ठिकाणी जाऊन हा खेळ कधीही खेळू नये हां ठीक आहे आता बघा आता तुम्हाला खाली आपल्या या पुस्तकामध्ये चित्रे पहा ऐका म्हणा आणि नावे वाचा बघा तुम्हाला काही चित्र दिसत आहेत का सगळ्यांना बघा पहिलं चित्र कोणतं खेळाचं आहे खेळाच्या साहित्याचं इथे चित्र आहे बघा हे आहे लगोरी हां कोणतं चित्र आहे लगोरी खेळाचं हा कोणतं आहे बघा बरं भोवरा हे कोणतं चित्र आहे पतंग ही काय आहे दोरी हा आहे चेंडू आणि हा आहे सगळ्यांचा आवडता फुगा हे ह्या सगळ्या खेळांनी ह्या खेळाच्या साहित्याने आपण खेळ खेळतो हो की नाही आता तुम्हाला काय करायचं आहे ही खेळांची नावं सगळ्यांना पाठ करायची आहे हां आता बघा इथे तुम्हाला दिलं आहे ना ऐका म्हणा रिकाम्या जागी वर्गातील मुलाचे मुलीचे नाव वापरावे आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या भावा बहिणींचे किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचे नाव या रिकाम्या जागांमध्ये लिहायचे आहे ठीक आहे म्हणजे काय येईल बरं इथे मुले कबड्डी खेळत आहेत तर इथे तुम्ही तुमच्या मित्राचं नाव व लिहा जसं शुभम कबड्डी छान खेळतो मुली खो खो खेळत आहे इथे काय लिहिणार तुम्ही आ, त्रिशला खो खो खेळ त्रिशलाला खो खो खेळ आवडतो हां इथे काय बघा मुले लगोरी खेळत आहे सचिन चेंडू अचूक फेकतो मुले क्रिक क्रिकेट खेळत आहे हां राजू क्रिकेट छान खेळतो हां असं तुम्ही ही वाक्य आपल्या वहीत लिहायची आहे हां आणि सगळ्यांनी मैदानी खेळ खेळायला विसरायचं नाही थँक्यू